नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। पोलिसांच्या समोरच न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली। ठाण्यात गोविंदानं दिली 9 थरांची सलामी। 19 सप्टेंबरला परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन। आणि नैराश्यातून 28 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत दहीहंडी साजरी करावी अशी शर्त न्यायालयानं घातली होती, मात्र यावर राजकीय हालचालींना वेग आला। राज ठाकरेंच्या प्रतिसादानं ठाण्यातील मनसेनं मात्र 9 थरांची सलामी देणारच असा अट्टाहास धरला आणि तो पूर्ण केला। पोलिसांसमोर जय जवान गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली, तर संध्याकाळी बोरोलीच्या शिवशाही गोविंदा पथकानंही ठाण्यात मनसेच्या हंडीत 9 थरांची सलामी दिली। मनसेच्या या कृतीनं न्यायालयाच्या आदेशाचा भंग झालाय। आम्ही मराठी सणांची जपणूक करण्यासाठी न्यायालयाचा आदेश भंग केल्याचा अपराध केल्याची कबुलीच ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली। नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल केलेत। गोविंदा पथकातील 2 गोविंदा जखमी झाले असून हे गोविंदा ठाण्यातीलच आहेत, त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ठाण्यात दहीहंडी जल्लोषात पार पडली। दरम्यान प्रत्येक वर्षी ठाण्याचा ओपन हाऊस जल्लोषात बुडालेला असतानाच यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं आमदार आव्हाड यांच्या संघर्षानं माघार घेतल्यानं ओपन हाऊस मात्र ओस पडल्याचं दिसलं, तर अनेक वर्षांपासून दहीहंडीत नसलेलं भगवती शाळेचं मैदान यंदा जल्लोषात सहभागी असल्याचं चित्र दिसलं। ठाण्यात वर्तकनगर इथं आमदार प्रताप सरनाईक, रघुनाथनगर इथं आमदार रवींद्र फाटक, टेंबिनाका इथं खासदार अजन विचारे यांचा जल्लोष असतो। दरम्यान न्यायालयानं दहीहंडीबाबत दिलेल्या निर्देशाचं पालन करण्याचा मानस बाळगल्यानं जल्लोषाची हवास गेली होती। यंदा ठाण्यात येणाऱ्या गोविंदा पथकांनीही ठाण्याकडे येण्याचं टाळलं। प्रत्येक वर्षीच्या पथकांच्या आकड्यांवर फरक पडला आहे। टेंबिनाका येथील खासदार अजन विचारे यांच्या हंडीत गोविंदा पथकानं जमिनीवर झोपून 8 थर लावत कोर्टाच्या निर्णयाचा निषेध आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नोंदवला, तर उर्वरित संकल्प आणि युवा संस्कृती प्रतिष्ठाननं मात्र न्यायालयाच्या अधीन राहून दहीहंडी साजरी केली। लोकशाही दिनाप्रमाणे नागरिकांच्या वैयक्तिक समस्या तातडीनं सोडवण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन पालिकेच्या वतीनं महिन्याच्या 3 सोमवारी परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे। तक्रारदारांनी 6 सप्टेंबरपर्यंत आपल्या तक्रारी सादर करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। नागरिकांनी आपल्या तक्रारी परिमंडळप्रमाणे सादर कराव्यात। परिमंडळ 1 मध्ये कळवा मुंब्रा प्रभाग समिती कार्यालय मुंब्रा, परिमंडळ 2 मध्ये नौपाडा कोपरी रायलादेवी वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय शाहू मार्केट ठाणे आणि परिमंडळ 3 मध्ये उथळसर वर्तकनगर लोकमान्यनगर सावरकरनगर माझिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माझिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात तक्रारी दाखल कराव्यात। अर्जदारांनी एका अर्जात एकच तक्रार करावी, अधिक किंवा जास्त तक्रारींचा अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचं प्रशासनानं कळवलंय। आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्त यामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार क्षेत्रात येणारी प्रकरणं तसंच राजकीय व्यक्तिगत तक्रारी स्वीकारण्यात येणार नाहीत असंही प्रशासनानं कळवलं आहे। हाँ?
To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे शहरात 27वी महापौर मॅरेथॉन स्पर्धा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेमध्ये 30 ते 35 हजार स्पर्धक भाग घेणार असून स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या कालावधीत ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित ठेवण्यासाठी स्पर्धेतील वाहतुकीस बदल करण्यात आलाय. पर्यायी मार्ग नितीन कंपनी जंक्शन इथून डावीकडे अगर उजवीकडे वळण घेऊन कॅडबरी जंक्शन तीन हात नाका जंक्शन मार्गे सर्व प्रकारची वाहनं पुढे इच्छित स्थळी जातील. अल्मेडा चौकाकडून पालिका भवनाकडे जाणारी सर्व वाहनं ही एलबीएस मार्गानं खोपट मार्गे अथवा संत गजानन महाराज चौक रामारुती रोडनं इच्छित स्थळी जातील. नितीन सिग्नल ते तीन हात नाका सर्व्हिस रोडनं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितीन सिग्नल इथे तसंच तीन हात नाका ते नितीन सिग्नल सर्व्हिस रोडनं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तीन हात नाका इथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहनं पूर्वद्रुतगती महामार्गानं इच्छित स्थळी जातील. तीन हात नाका ते हरिनिवास सर्कलकडे जाणारी वाहनं तीन हात नाका भोईर रेस्टॉरंट टेलिफोन नाका नौपाडा पोलीस स्टेशन समोरून इच्छित स्थळी जातील. विष्णूनगर घंटाळी नौपाडा परिसरातून वीर सावरकर मार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहनं ही रामारुती रोडवरील आयसीआयसीआय बँक नमस्कार हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील. दगडी शाळा इथून सेंट जॉन हायस्कूलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत असून ही वाहतूक गजानन चौकाकडून अथवा अल्मेडा चौकातून इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना फायर ब्रिगेड रुग्णवाहिका पोलीस वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. अधिसूचना 28 ऑगस्टपर्यंत सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंमलात राहील असं पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांनी कळवलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील क्रीडापटूंना खेळाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ढोकाळी परिसरात उभारण्यात आलेल्या पालिकेच्या शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुलात सदस्यत्व मिळवण्यासाठी ठाणेकरांना 1 ते 1.5 लाख रुपयांचं शुल्क आकारण्यात येत असताना पालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांना मात्र चक्क 50% सवलत देण्यात येणार आहे. केवळ अधिकारी आणि नगरसेवकच नव्हे तर नगरसेवकांच्या नातेवाईकांनाही ही सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे ठाणे क्लब इथे नेमक्या अशाच निर्णयावरून पालिकेचं तोंड चांगलंच शेकलं होतं. परंतु तरीही नियमांना अधीन राहून पालिकेनं आपल्या गोतावळ्याच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या गोडबंदर परिसरात पालिकेमार्फत एखादं क्रीडा संकुल उभारलं जावं अशी मागणी ठाण्याचे तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी लावून धरली होती. तत्कालीन आयुक्त आर्य राजू यांनी ही मागणी लागलीच उचलून धरली. खासदार निधी आणि पालिकेच्या पैशातून ढोकाळी परिसरात उभ्या राहिलेल्या या संकुलाचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला आणि संकुलात नावही त्यांचंच देण्यात आलं. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं या संकुलाचं लोकार्पण होऊन आता 2.5 वर्षाचा कालावधी लोटलाय. हे संकुल आपल्याच एका संस्थेस चालवण्यास दिलं जावं असा हट्ट मध्यंतरी याच भागातील एका राजकीय नेत्यानं धरला. मात्र जयस्वाल यांनी हा हट्ट पुरवला नाही आणि या कामासाठी स्वतंत्र निविदा काढल्यात. या निविदा काढताना या संकुलासाठी आकारल्या जाणाऱ्या सभासद शुल्काची निश्चिती प्रशासनानं केली असली तरी नगरसेवक अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांवर मात्र सवलतींचा वर्षाव करण्यात आलाय. वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरून 30,000 स्पर्धक येत्या 28 ऑगस्टला होणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावणार आहेत. 28 ऑगस्टला तुम्ही पण धावायला या. बघितलं एवढा उत्साह यांच्यात, असाच उत्साह आपल्यामध्ये राहू द्या आणि येत्या 28 ऑगस्टला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. ठाण्यात हजुरी इथं राहत असलेल्या 28 वर्ष विनोद मिश्रा यानं बेरोजगारी आणि महागाईमुळे आलेल्या नैराश्यतून मद्यधुंद होऊन घरातील पंख्याला लुंगीच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वावळे स्टेट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृतक विनोद मिश्रा हा 1 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेश येथील जौनपूर इथून आला होता.
एका खासगी कंपनीत तो काम करत होता। तुटपुंजा पगारात गावी असलेल्या परिवाराला पोषण आणि ठाण्यात उदरनिर्वाह करणं कठीण असल्यानं तो त्रस्त झाला होता। त्यातच तो आजारही पडला। मानसिक संतुलन बिघडल्यानं तणावाखाली मद्यप्राशन करत बुधवारी संध्याकाळी घरात एकटाच असताना लुंगीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली आहे। या प्रकरणी अधिक तपास वागळे स्टेट पोलीस करत आहेत। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पोलिसांच्या समोरच न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली। ठाण्यात गोविंदानं दिली 9 थरांची सलामी। 19 सप्टेंबरला परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन आणि नैराश्यातून 28 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा क्रमांक 9773503326। आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।